नमस्कार मित्रांनो आज आपण माढा भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण असा रिजनिंगचा म्हणजेच बुद्धिमत्ताचा सराव प्रश्न संशय पाहणार आहोत यामध्ये आपण रिझनिंग वरती कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात याचे सर्व प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा पहिला प्रश्न आहे पहा आपला इथं एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या आहेत त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक पंधरावा येतो तर एकूण आंबे किती या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की एक रांगा आहे तिच्यामध्ये काय जेवढे आंबे ठेवले आहेत तेवढ्याच रांगा बनवल्या आहेत म्हणजे जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा आहेत आणि त्यात काय केलंय हापूस हा जो आंबा आहे हा काय केलाय मध्यभागी ठेवला आहे आणि आपल्याला विचारलंय त्याचा मध्यभागी ठेवल्यानंतर okay. त्याचा क्रमांक किती येतो पंधरावा येतो तर आपल्याला विचारलंय की त्यामध्ये त्या सर्व रांगामध्ये एकूण आंबे किती असतील मग अगदी सोपं आहे पा मध्यभागी काय हापूस ठेवलेला आहे मध्यभागी ओके आणि आपल्याला काय सांगितलंय त्याचा क्रमांक आहे तो येतो पंधरावा येतो म्हणजे त्याच्या ह्या बाजूला किती आंबे आहेत चौदा आंबे आहेत आणि या बाजूला सुद्धा किती आंबे आहेत चौदा आहेत तर या बाजूला सुद्धा चौदा आहेत आणि या बाजूला सुद्धा चौदा आहेत मग त्याच्या या बाजूला चौदा आहेत या बाजूला चौदा आहेत चौदा चौदा किती झाले अठ्ठावीस आणि हापूस स्वतः एक म्हणजे असे किती आंबे झाले एका लाईनमध्ये एका लाईनमध्ये एकोणतीस आंबे झाले आणि अशा लाईन किती असतील अशा सुद्धा एकोणतीसच लाईने असतील मग एकोणतीस गुणिले एकोणतीस आता तुम्हाला एकोणतीसचा वर्ग पाठ पाहिजे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे तीस पर्यंतचे वर्ग तुम्हाला सगळ्यांना काय काय पाहिजेत तोंड पाठ पाहिजेत मग जर तुम्हाला एकोणतीसचा वर्ग पाठ असेल तर एकोणतीस गुणिले एकोणतीस हा गुणाकार करीत बसण्याची तुम्हाला गरज नाही तर त्यामध्ये किती असतील एकोणतीसचा वर्ग आहे पहा आठशे एक्केचाळीस मग त्या एकूण ज्या एक रांगा आहेत त्यामध्ये किती आंबे असतील तर एकूण आठशे एक्केचाळीस आंबे असतील तुमच्या लक्षात आलं आपण कसं काढलं आपल्याला काय करायचं होतं एका रांगेत किती आंबे आहेत हे काढायचं होतं हे जर काढलं तर आपल्याला माहिती आहे जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा आहेत काय जेवढे आंबे आहेत एका रांगेत जेवढ्या आंब्या आहेत तेवढ्याच रांग आहेत मग आपण काढलं एका रांगेत किती आंब्या आहेत एकोणतीस आंबे आहेत मग रांगा एकूण किती आहेत एकोणतीस आहेत मग त्यामुळे आपण काय केलं एकोणतीस गुणिले एकोणतीस म्हणजेच एकोणतीसचा वर्ग एकोणतीसचा वर्ग किती आहे आठशे एक्केचाळीस लक्ष देत आहे तुम्हाला पुन्हा सांगतो मित्रांनो तुम्हाला तीस पर्यंतचे वर्ग काय पाहिजेत तोंडपाठ पाहिजेत जर तुमचे तीस पर्यंतचे वर्गपाठ असतील आणि साधारणपणे पंधरापर्यंतचे पर्यंतचे घनपाठ असतील तर तुम्हाला बऱ्याच गणितामध्ये काय होतं तुमचा वेळ वाचतो ओके नेक्स्ट क्वेश्चन okay? पाहूया आपण काय पहा इथं विचारलं आपल्याला दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर सातास चार असून त्यांच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्षे होते तर लहान भावाचे वय काय असेल आता या ठिकाणी आपल्याला लहान भावाचं वय काढायला सांगितलंय आणि आपल्याला त्या दोन्ही भावांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय त्यांचं गुणोत्तर हे सातास चार आणि त्यांच्या वयाची बेरीज होती सहासष्ट वर्षे ओके आणि आपल्याला काढायचं लहान भावाचं वय तर त्यासाठी काय करायचं पा बरेच लोक म्हणतात एक्स शिवाय शिकवतो एक्स घ्यायचा नाही एक्स घ्यायचा नाही पण जर तुम्ही एक्स नाही घेतला फक्त ट्रिक्सनुसार करायला गेले तर इथं तुम्ही सोडवताल काय इथं तुम्ही सोडवताल पण जर परीक्षेमध्ये थोडं वेगळं करून दिलं गणित फिरवून दिलं तर तुमची ट्रिक्स कामाला येणार नाही ना ना? त्यासाठी तुम्हाला त्याची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे मग मांडणी व्यवस्थित करण्यासाठी काय करायचं पहा आपल्याला काय दिलंय ते नि सात ओके मग सात एक्स अधिक चार एक्स बरोबर किती दिले दोन इंची वायांची बेरीज सहासष्ट वर्षे एवढी जर तुम्ही मांडणी योषित केली तर तुमचं गणित चुकणार नाही याला काय ट्रिक्सिंग काय गरजे एवढी मांडणी योजित करायची गणित क्रिया करायची सातचार किती अकरा अकरा एक्स अकरा एक्स बरोबर किती सहासष्ट मग आता या ठिकाणी अकरा एक्स सोबत आहेत हे इकडे काय करावं लागतील आपल्याला बरोबरच्या पलीकडे नेवं लागतील बरोबरच्या जर पलीकडे नेले तर हे काय होतील इथं गुणिले इथं गेलं काय होतील ते भागिले होतील मग आपलं गणित काय राहील एक्स बरोबर सहासष्ट भागिले अकरा अकरा भाग देव्या अकरा सक किती सहासष्ट मग आपला काय आला एक्स बरोबर किती आला आपला सहा आला लक्षात आलं आपला काय आला एक्स बरोबर सहा आला मग आता आपल्याला माहिती आहे एकाचं वय किती एका भावाचं वय सात एक्स आहे मग सात एक्स म्हणजेच सात गुणिले सहा सात गुणिले सहा बरोबर किती बेचाळीस म्हणजे आपल्याला एका भावाचं वय मिळालं किती वर्ष आहे बेचाळीस वर्ष आता आपल्याला काय करायचंय दुसऱ्या भावाचं वय काढायचंय दुसऱ्या भावाचं वय काय पहा चार एकशे मग काय चार गुणिले सहा बरोबर किती चोवीस मग आता आपल्याला विचारलं त्यांनी लहान भावाचं वय काय असेल तर चोवीस हे काय लहान वय म्हणजे लहान भावाचं वय किती असेल तर चोवीस वर्ष असेल पर्याय क्रमांक चोवीस कुठे दिला आपल्याला पर्याय क्रमांक तीनला ला दिला पहा चोवीस आणि जर आपल्याला मोठ्या भावाचं वय विचारला असतं तर त्याचं वय आलं असतं बेचाळीस वर्ष लक्षात आलं बेचाळीस आणि चोवीसची बेरीज करा सहासष्ट वर्ष होते फक्त काय करा तुम्ही एवढी जी मांडणी ना सात एक्स अधिक चार एक्स बरोबर सहासष्ट एवढी मांडणी व्यवस्थित करायची तुमचं गणित चुकणार नाही आणि तुम्हाला शंभर टक्के तुम्ही कोणत्याही परीक्षेचा वयावरती दोन ते तीन प्रश्न हमखास विचारलेले असतात नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण पहा काय आपला राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे व त्यांच्या वयांची वजाबाकी छत्तीस आहे तर राजूचे वय किती आता लक्षात आलं मागच्या ह्याच्यात आपल्याला काय दिलं तर बेरीज, बेरीज दिलती वयांची बेरीज सहासष्ट दिलती पण इथं आपल्याला वयांची वजाबाकी दिली किती दिली छत्तीस दिली आणि गुणोत्तर काय दिलंय तिनास नऊ दिलंय मग काहीच करायचं नाही सेम तुम्हाला सांगितलं ना मांडणी व्यवस्थित करायची पहा तीन एक्स थी थी थी? थी थी तीन नुँगत। नुँगत। नुँ एक्स वजा नऊ एक्स आता वजा काय घेतला आपण तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे वजा बाकी छत्तीस आहे ओके त्यामुळे आपण काय केलं वजा घेतलं नऊ एक्स बरोबर किती छत्तीस मग आता तीन एक्स वाजा नऊ एक्स केलं तर खाली किती राहतात सहा एक्स सहा एक्स बरोबर किती छत्तीस मग आता आपल्याला पुन्हा काय करावं लागतील हे सहा इकडे आहेत एक्स सोबत हे बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील मग ते जर आपण बरोबरच्या पलीकडे नेले तर काय होईल आपलं एक्स बरोबर छत्तीस भागिले सहा आता काय करूया का सहा आणि छत्तीस भाग देऊया सहा एक सहा आणि सहा सहा छत्तीस म्हणजे आपला एक्स बरोबर किती आला सहा आला आणि आपल्याला इथं काय विचारलेलं आहे राजूचे वय विचारलेलं आहे मग राजूचं गुणोत्तर काय आहे तीन आहे मग राजूचं वय काय असेल तीन गुणिले सहा बरोबर का तीन गुणिले सहा बरोबर किती अठरा वर्ष म्हणजे राजूचं वय किती वर्ष आहे अठरा वर्षे अठरा आपल्याला पर्याय दिलाय का पहा पर्याय क्रमांक तीन आपल्याला काय दिलाय अठरा वर्ष दिलंय आणि जर आपल्याला राजूच्या वडिलांचं वय विचारलं असतं पहा मी काय सांगतोय जर आपल्याला राजूच्या वडिलाचं वय विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं नऊ एक स गुणिले सहा करावं लागले असते म्हणजे नऊ गुणिले सहा मग नऊ गुणिले सहा बरोबर किती तर चोपन्न मग राजूंच्या वडिलांचं वय आलं असतं चोपन्न वर्षे एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुमचा मार्क जाणार नाही पुढं गणित दिले बा आपल्याला चार नंबरचं चा। समीर हा कबीरपेक्षा उंच आहे समीर हा कबीरपेक्षा उंच आहे कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे सुधीर हा शिरीषपेक्षा पेक्षा ठेंगणा आहे आणि शिरीष हा कबीरपेक्षा उंच आहे तर सर्वामध्ये ठेंगणा म्हणजेच शॉर्टेस्ट कोण आहे आता ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित दिलं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं या जी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी यानुसार तुम्हाला मांडणी करत चालायचं आहे लक्षात आलं वरती ज्या त्यांनी सूचना दिल्या असतात गणितामध्ये त्यानुसार तुम्हाला मांडणी करायची जर तुम्ही अशा प्रकारे मांडणी करण्यात तुम्ही यशस्वी झालात व्यवस्थित मांडणी केली तर तुमचा उत्तर चुकणार नाही म्हणजे हा हातचा मार्क असतो पहा आता आपल्याला काय दिले त्यांनी किती जण दिलेत ते एक दोन तीन चार पाच आणि तर पहा आपल्याला काय करायचं आहे एक रेश मारून घेऊ कारण आपल्याला काय विचारलंय त्यांनी कोण ठेंग अग हे विचारलंय ना मग पाहिता काय दिलंय समीर हा कबीरपेक्षा उंच आहे मग काय करू कबीर मांडून घेऊ हो हा झाला आपला कबीर पण का समीर काय आहे समीर कबीरपेक्षा उंच आहे मग समीर थोडा कबीरपेक्षा काय करू उंच मांडू समीर त्यानंतर पुढचं वाक्य काय दिलंय कबीर हा आमिरपेक्षा उंच आहे लक्षात आलं कबीर हा आमिरपेक्षा उंच आहे म्हटलं आता हा कबीर आहे मग आमिर काय असेल हा आमिर हा कबीरपेक्षा लहान असेल मग हा आपण आमिर मांडून घेतला त्यानंतर आपल्याला पुढं काय दिलंय सुधीर सुधीर हा शिरीष पेक्षा उंच आहे पण आता आपल्याला इथं लक्षात ठेवा इथं आपल्याला आतापर्यंत सुधीर आणि शिरीषचा उल्लेख झालेला नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल एवढं स्किप करावं लागल आणि आधी आपल्याला त्याच्या पुढची सूचना काय दिली प्यावा लागेल याच्यात काय दिलंय शिरीष हा कबीरपेक्षा उंच आहे आता कबीर कुठे आपला या ठिकाणी कबीर आहे कबीरची उंची एवढी आहे आणि आपल्याला विचारलंय शिरीष हा कबीरपेक्षा उंच आहे म्हटलं शिरीष हा काय असेल कबीरपेक्षा उंच असेल शिरीष आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटची आता आपल्याला पुन्हा ही आपण जी स्किप केलं तर ती लिहावं लागेल सुधीर हा काय आहे शिरीषपेक्षा पेक्षा उंच आहे मग हा शिरीष आहे आणि सुधीर काय शिरीषपेक्षाही उंच आहे म्हटलं इथं काय होईल सुधीर होईल लक्षात आला आपण कशाप्रकारे मांडणी केली मग आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी सर्वात ठेंगणं कोण आहे म्हणजे सर्वात कमी उंचीचं कोण आहे तर पा कमी उंच कोणाची दिसते याच्यात तर सर्वात कमी उंची ही अमीरची दिसते मग आपल्याला इथं आमिर ऑप्शन कुठं दिला आहे तर आमिर ऑप्शन आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये काय दिला आहे अमीर हा ऑप्शन दिलेला आहे ओके लक्षात आलं तुम्हाला फक्त ज्यावेळेस आशे गणित दिलं असेल किंवा बैठक व्यवस्थेचं दिलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे यावरती गणितात ज्या सूचना दिलेल्या असतात गणितात ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचनानुसार फक्त मांडणी करायची असते त्याबरोबर मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला अगदी मोफत आहे आणि सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हालाही मला त्याचा काही फायदा होत नाही बऱ्याच लोकांना वाटतं सबस्क्राईब केलं लाईक केलं पैसे भेटतात काहीही भेटत नाही फक्त सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काय होईल माझा व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल लक्षात येत आहे त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला लाईक मात्र काय करा एक नक्की करा इथं पुढं आपल्याला काय पाचवं गणित आहे पहा एक वाजून वीस मिनिटे झाली असताना घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल आता ग्णे? या ठिकाणी आपल्याला घड्याळावरती प्रश्न विचारलाय कोणतीही परीक्षा असो तुमची घड्याळावरती प्रश्न हा हमखास असतो ओके मग इथं काय विचारलं त्यांनी एक वाजून वीस मिनिटे झाली असता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल आता ओके यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचंय घड्याळ काढून घ्यायचं आहे पहा सर्वात अगोदर काय करायचंय घड्याळ काढून घ्यायचंय आता आपलं घड्याळ कधी गोल येत नाही तो भाग सोडून द्या ओके घड्याळ काढून घेतला आपण या ठिकाणी बारा या ठिकाणी तीन या ठिकाणी सहा आणि या ठिकाणी नऊ आता आपल्याला काय विचारलंय एक वाजून वीस मिनिटे झाले असताना मग आपल्याला इथं एक मांडून घ्यावं हो लागेल दोन मांडून घ्यावं हो लागतील तीन ऑलरेडी आपल्याकडं आणि चार मांडून घ्यावं लागतील आपल्याला काय विचारलंय एक वाजून वीस मिनटं झालेल्या असताना ओके म्हणजे तासकाटा कुठे असेल तो एकच्या थोडा पुढे असेल ओके आणि मिनिट काटा कुठे असेल तर चार वरती असेल लक्षात आहे तुम्हाला आता घड्याळ किती वाजलेत एक वाजून वीस मिनटं झालेत आणि आपल्याला हा कोण विचारलेला आहे की काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोण हा किती अंशाचा असेल आता अगदी छोटी ट्रिक सांगतो पा तुम्हाला माहिती आहे माझी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तास काटा काय होतो एका मिनिटात काय होतो सहा अंश पुढे जातो सॉरी मिनिट काटा तास काटा किती अंश पुढे जातो एक छेद दोन अंश आणि मिनिट काटा काय होतो सहा अंश पुढे जातो बघा आता यांच्यामध्ये अंतर किती मिनिटाचं असतं पाच मिनिटाचं असतं म्हणजे तासकाटा तास सहा पोचे तीस म्हणजे इथं किती मिनिट पुढे जाईल तीस अंश पुढे जाईल इथं किती अंश पुढे जाईल तीस अंश पुढे जाईल आणि इथं किती अंश पुढे जाईल तीस अंश पुढे जाईल मग या तीसची या तीसची आणि या तीसची जर आपण बेरीज केली तर किती येईल तीस त्रिक नव्वद अंश ओके पण आता याच्यात पहा हे नव्वद अंश झालं आपलं पण आपला तास काटा सुद्धा काय होतो दो एक वरून काय झालेला आहे थोडा वीस मिनटं झालेत म्हणजे एक वरून थोडा पुढं आलेला आहे मग तो वीस मिनिटात किती पुढं येतो तर आपल्याला माहिती आहे एका मिनिटात एक दोन अंश पुढे येतो म्हटल्यावर वीस मिनिटात किती अंश पुढे येईल दहा अंश पुढे येईल कसं वीस छेद दोन करा किती येत आहे दहा म्हणजे तो काय होईल दहा अंश पुढे येईल मग नव्वद वाजा दहा किती राहिले खाली ऐंशी मग त्यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तर तो ऐंशी अंशाचा कोण असेल किती वाजता एक वाजून वीस मिनिटे झाली असता था। किती अंशाचा कोण असेल ऐंशी अंशाचा तुम्हाला फक्त लक्षात काय तास तासकाटा एका मिनिटामध्ये एक छेद दोन अंश पुढे जातो आणि मिनिट काटा एका मिनिटामध्ये सहा अंश पुढे जातो एवढं लक्ष ठेवा आणि घड्याळ काढून घेत जा तुमचं गणित चुकणार नाही ओके बाकीचं सूत्र वगैरे काही याला लक्षात ठेवायची थे गरज नाही मग आपल्याला ऐंशी पर्याय कुठे पहा पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला ऐंशी दिलेला आहे चला पुढचं गणित पाहूया आपण काय पुन्हा घड्यावरतीच गणित आहे पहा भिंतीवर एका घड्याळात सहा ठोके पडण्यासाठी तीस सेकंद लागतात तर त्या घड्याळात बारा ठोके पडण्यासाठी किती सेकंद लागतील गणित आपल्याला पाहिलं तर काय वाटतं खूप सोपं वाटतं पण हे सोपं तेव्हा आहे जर तुम्हाला त्याची ट्रिक्स माहीत असेल तर तुम्हाला जर ट्रिक्स माहीत नसेल ना तुम्ही गडबड गरबड गडबड गडबड काढणार सहा भागीले तीस करणार पाच येणार बारा पंचे साठ साठ अंश लिहून टाकणार आणि साठ अंश आपल्याला पर्याय पण दिलेला असतो पा साठ इथं काय पर्याय पण दिलेला आहे आणि मग आपलं हे उत्तर काय होतं चुकतं लक्षात आलं मग हे उत्तर आपलं काय होतं चुकतं आता इथं लक्षात ठेवा किती ठोके पडतायत सहा ठोके पडतात किती वेळेत तीस सेकंदात पण लक्षात ठेवा जो पहिला ठोका आहे तो काय पडतो वेळ सुरू होण्याचा आणि ठोका पडण्याचा कालावधी काय असतो एकच असतो त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं जेवढे ठोके असतील त्यातून एक ठोका वजा करायचा मग इथं सहा आहेत सहातून एक केला किती राहतील पाच राहतात मग आता तीस भागीले पाच करायचं किती तीस भागीले पाच केलं सहा पंचे तीस म्हणजे एक ठोका पडण्यास किती वेळ लागतो सहा सेकंद लागतो पुन्हा आपल्याला काय विचारलं इथं मग बारा ठोके पडण्यास किती वेळ लागतील ओके मग आता पुन्हा काय करायचं बारातून एक वाजा करायचा बारा वाजा एक केलं खाली किती ठोके राहतात अकरा ठोके राहतात आणि एक ठोका पडण्यास काय होतोय सहा सेकंद वेळ राहतोय तर मग अकरा गुणिले सहा बरोबर किती होईल सहासष्ट मग आपलं उत्तर काय असेल बारा ठोके पडण्यास किती वेळ लागेल तर सहासष्ट सेकंद वेळ लागेल मग सहासष्ट पर्याय कुठे आपल्याला दोन नंबरला दिलाय लक्षात आलं तुम्हाला अगोदर विचारलंय काय आणि कसं काढायचं हे तुम्ही लक्षात ठेवा नाही तर गडबड गरबड करताना उत्तर चुकून टाकता पुढचा प्रश्न आहे पहा आपला सात नंबरचा अ या ठिकाणाच्या पूर्वेला पाच किमी दूर अंतरावर ब हे ठिकाण आहे बच्या उत्तरेला पाच किमी अंतरावरती क हे ठिकाण आहे आणि क च्या पूर्वेला सात किमी अंतरावरती ड हे ठिकाण आहे तर अ आणि ड मधील अंतर किती आता आपल्याला काय विचारलंय अ आणि ड मधील अंतर विचारलंय आता तुम्हाला सांगतो मी जर अशा प्रकारचं गणित असेल म्हणजे दिशा प्रकरणातलं गणित असेल तुम्हाला अंतर विचारलेलं असू दिशा विचारलेलं असू तुम्हाला सर्वप्रथम इथं काय करायचंय ह्या ज्या सूचना दिलेल्या आहेत गणितात त्यांनी गणितात किंवा उदाहरणामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार काय करायचं इथं डायग्राम काढून घ्यायची तुम्ही जर डायग्राम न काढता जर सोडायचा प्रयत्न करताल तर तुम्ही नक्की उत्तर चुकून बसताल आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय अ या ठिकाणापासून दिलंय मग सुरुवातीला अ ठिकाण मानून घेऊ आणि कुठं मांडायचं पा जिथं आपल्याला डायग्राम काढायला स्पेशल त्याच्या मध्यभागी काढायचं कारण मग त्यांनी दक्षिणेकडे जायला सांगितलं असं उत्तरेकडं सांगू पूर्वेकडे सांगू पश्चिमेकडे सांगू आपल्याला काही फरक पडत नाही अ मानून घेऊया आपण पहा अ हे ठिकाण ओके आता आपल्याला काय सांगितलंय अ या ठिकाणाच्या पूर्वेला पाच किमी दूर अंतरावर ब ठिकाणी मग पूर्वेला पाच किलोमीटर जाऊ इथं कोणतं आहे या ठिकाणी ब हे ठिकाणी आणि हे अंतर किती आहे पाच किलोमीटर आहे त्यानंतर पुढची सूचना काय दिली बच्या उत्तरेला पाच किमी अंतरावर क ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय बचा उत्तरेला ओके म्हणजे क या ठिकाणी आहे बचा उत्तरेला हे अंतर मी किती दिले आपल्याला पाच किमी दिले त्यानंतर आपल्याला पुन्हा सूचना काय दिली कच्या पूर्वेला सात किमी अंतरावर डय म्हणजे कच्या पूर्वेला हा क आणि कच्या पूर्वेला सात किमी अंतरावरती काय डय हे अंतर किती आहे सात किलोमीटर आता आपल्याला काय विचारलंय अ आणि ड मधील सरळ अंतर किती आपल्याला काय विचारलंय अ आणि ड मधील सरळ अंतर किती मग अ कुठं आहे हो या ठिकाणी ये ड कुठं आहे हो या ठिकाणी ये मग आपल्याला त्यांनी विचारलंय काय अ आणि च्या मधलं सरळ अंतर म्हणजे आपल्याला हे अंतर विचारलंय पहा अ आणि डच्यामध्ये सरळ अंतर किती आहे अशा प्रकारे आपल्याला काय केलं त्यांनी विचारलंय मग आता आपल्याला हे अंतर काढायचंय मग आता या ठिकाणी आपली अशा प्रकारची आकृती तयार झाली पण आता काय करूया आपण आपल्याला पायथागोरच्या प्रमाणानुसार जाण्यासाठी काय करूया पा हे अंतर ही रेशवरती आहे ही रेष काय करायची अशा प्रकारे घेऊ शकता आपण आणि अशा प्रकारे जर केलं तर आपला हा काय होईल काटकोन तयार होतोय पा मग आता आपल्याला हे अंतर आहे हे किती आहे साथ आहे आणि हे अंतर किती आहे पाच आहे ओके मग हे अंतर किती असेल पूर्ण अपासून तर या इथपर्यंत अंतर पूर्ण किती असेल सात अधिक पाच बरोबर किती बारा आणि हे अंतर किती आहे पाच आहे ओके मग आता आपल्याला पायथागोरचं प्रमेय माहिती आहे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग लक्षात आलं कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग कर्णवर्ग काय आपल्याला माहीत नाही मग एक्स वर्ग बरोबर पाया किती आपल्याला बारा आहे मग बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस अधिक उंची किती आहे पाच आहे मग पाचचा वर्ग किती पंचवीस मग जर आपण एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस केलं तर किती होतात पाच चार नऊ दोन चार सहा आणि एक तसा तसा किती आले एकशे एकोणसत्तर एक्स वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर मग एकशे एकोणसत्तरचा वर्ग म्हणून जर काढला पण तर आपल्याला काय येईल एक्स बरोबर काय येईल तेरा येईल लक्षात आलं एक्स बरोबर काय येईल तेरा येईल म्हणजे आपल्याला जे अंतर काढायला विचारलं होतं अ पासून ड पर्यंत हे अंतर काय असेल तेरा किलोमीटर असेल मग तेरा आपल्याला पर्याय कुठं दिलाय पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला तेरा किमी दिलंय लक्षात आलं तुम्हाला फक्त या ज्या सूचना दिलेल्या आहेत ना याच्यानुसार तुम्ही डायग्रॅम व्यवस्थित काढायची आणि हे अंतर मांडून घ्यायचे लगेच हा मांडायला आणि दिशा कोणत्या दिशेनं सांगितलंय ही दिशा मांडायला चुकायचं नाही जर तुमची डायग्रॅम चुकली तुमचं उत्तर चुकणार ओके नेक्स्ट गणित आहे आपलं पहा आठ नंबरच पुन्हा दिशावरतीच गणित आहे मोहन एका रस्त्याने दक्षिणेकडे जात आहे प्रथम त्याच्या डाव्या हाताला एक आंब्याचे झाड लागते दहा पावले पुढे गेल्यावर त्याच्या उजव्या हाताला एक चिंचेचे झाड लागते तर चिंचेचे झाड व आंब्याच्या चिंचेचे झाड हे आंब्याच्या कोणत्या दिशेला आहे आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय चिंचेचं झाड आंब्याच्या कोणत्या दिशेला आहे तुम्हाला सांगितलं तसंच आपल्याला काय करायचंय काही विचारू दिशा विचारू काही विचारू फक्त तुम्हाला मांडणी करायला चुकायचं नाही आता काय झालंय मोहन एक का रस्त्याने काय चाललंय दक्षिणेकडे चाललाय ओके हात हा मोहने तो कुठं चाललाय दक्षिणेकडे चाललाय मग त्यांनी काय सांगितलंय त्याच्या डाव्या हाताला ओके मोहनच्या काय आहे डाव्या हाताला एक आंब्याचं झाड आहे आता हा डाव हात कुणाचा मोहनचा डाव हात म्हणजे या ठिकाणी काय आहे आंब्याचं झाड आहे या ठिकाणी काय आहे आंबा कारण तो चालला आहे आणि आंब्याचं झाड कुठे आहे त्याच्या डाव्या हाताला आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची सूचना काय दिली दहा पावले पुढं गेल्यावर आता तो काय झालाय दहा पावले इथून समजा नुखीन दहा पावले पुढं गेला दहा पावले पुढं गेल्यावर काय विचारलं एक चिंचेचं झाड आहे पण ते कुठे आहे तर ते त्याच्या उजव्या हाताला आहे आता हे त्याच्या उजव्या हाताला चिंचेचं झाड आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे चिंचेचं झाड आहे पा आंबा या ठिकाणी चिंच या ठिकाणी आहे आणि आपल्याला विचारलंय काय आंब्यापासून कोणत्या दिशेला चिंचेचं झाडे आता आपल्याला विचारलंय आंब्यापासून कोणत्या दिशेला चिंचेचं झाड आहे मग आपल्याला माहिती आहे आंबा या ठिकाणी आहे मग आता या ठिकाणी आपण दिशा मांडून घेऊया पहा वरती दिशा असते उत्तर त्याच्या विरुद्ध बाजूला दक्षिण या ठिकाणी पश्चिम आणि या ठिकाणी असते पूर्वल त्याचबरोबर तुम्हाला ह्या ज्या उपदिशा आहेत ते सुद्धा काय पाहिजेत माहिती पाहिजेत या ठिकाणी असते आग्नेय आणि या ठिकाणी असते नैऋत्य लक्षात आलं मग आपल्याला काय विचारलेलं आहे कोणती दिशा आहे तर नैऋत्य दिशेला चिंचत झाडे आंब्यापासून कोणत्या दिशेला चिंचत झाडे तर नैऋत्य दिशेला आहे मग नैऋत्य दिशा पर्याय कुठे आपल्याला पर्याय क्रमांक चार हा काय नैऋत्य दिशा दिलेला आहे नेक्स्ट गणित पाहूया आपलं नऊ नंबरचं आहे पहा जर एका गणिती संकेतानुसार आता इथं गणिती संकेतानुसार विचारलंय आठ अधिक सहा बरोबर बेचाळीस सात अधिक पाच बरोबर तीस नऊ अधिक तीन बरोबर चोवीस तर सहा अधिक चार बरोबर किती आता इथं आपल्याला काय करायचंय नेमकं काय लॉजिक लावलं असेल की ही क्रिया काय आली असेल बेचाळीस आली असेल हे आपल्याला शोधून काढायचे आणि हेच लॉजिक काय असणार आहे प्रत्येक ठिकाणी असणार आहे म्हणजेच या ठिकाणीसुद्धा काय असणार आहे जे पाठीमागं लॉजिक दिलंय तेच लॉजिक या ठिकाणी सुद्धा असणार आहे मग आता इथं काय लॉजिक दिलंय पाहूया आपण पहा आता पहा यांचा जर गुणाकार केला हे जे दोन अंक आहेत यांचा जर गुणाकार केला आठ गुणिले सहा जर केलं तर किती येतात अठ्ठेचाळीस आणि त्याच्यातून पुन्हा हा अंक वाजा करायचा दुसरा अंक पुन्हा वजा करायचा अठ्ठेचाळीस मधून जर सहा वजा केले तर किती येतात बेचाळीस येतात म्हणजे एक ठिकाणी बेचाळीस आली त्याचप्रकारे इथं पहा साता पाचा पस्तीस पस्तीस वाजा पाच गेले खाली किती राहतात तीस राहतात इथं पुन्हा पहा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस मधून तीन गेले किती राहिले चोवीस राहिले मग त्याच प्रकारे इथं असणार आहे म्हणजे कसं आहे सहा गुणिले चार वाजा चार मग सहावी चौक चोवीस आणि चोवीसमधून चार गेले खाली किती राहिले वीस मग वीस आपल्याला ऑप्शन कुठे दिलं आहे पर्याय क्रमांक दोन ला ऑप्शन दिलं आहे वीस लक्षात आलं तुम्हाला फक्त कोणता संबंध आहे या इकडे जो संबंध असेल तोच संबंध आपल्याला विचारलेल्या कडीमध्ये सुद्धा असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला दहा नंबरचं दोन पॉईंट एक बरोबर चार पॉईंट एक्केचाळीस तर तीन पॉईंट एक बरोबर किती थी। या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत नऊ पॉईंट बासष्ट नऊ पॉईंट दहा नऊ पॉईंट एकसष्ट आणि नऊ पॉईंट एक्क्याण्णव तर याचं उत्तर काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे लक्षात आलं याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यापूर्वी एक तुम्हाला सूचना आहे आपण माढा परीक्षेसाठी माढा एक्झामसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी काय केलेली आहे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि ज्याला विद्यार्थ्याचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला आहे चारशे विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतली आहे जर तुम्हालाही टेस्ट सिरीज घ्यायची असेल आणि मी तर म्हणतो नक्की घ्या कारण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे पण आपण काय केलेलं आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे काय आहे संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित त्यासोबत त्या तिची अँसर की पण असणार आहे आणि स्पष्टीकरणसुद्धा असणार आहे आता ही घेण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे आपल्या या गुगल पे किंवा फोन पे ला काय करायचंय शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती काय करायचं आहे तुम्हाला पंचाहत्तर रुपये आता त्याची किंमत शंभर रुपये पण आज आजच्या दिवस तुम्हाला ऑफर आहे जर तुम्ही आज घेतली तर पंचवीस टक्के ऑफ म्हणजेच पंच्याहत्तर रुपये तुम्हाला आपल्या शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती काय करायचंय टाकायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला काय करायचं तुम्हाला शेअर करायचं आहे तुम्हाला लगेच क्वेश्चन पेपर टाकले जातील आता याच्यामध्ये काय असणार आहे पा एकूण दहा क्वेश्चन पेपर असणार आहेत दहा क्वेश्चन पेपर असणार आहेत आणि एका क्वेश्चन पेपरमध्ये काय आहेत दोनशे प्रश्न असणार आहेत एका क्वेश्चन पेपरमध्ये दोनशे प्रश्न असणार आहेत मग दहा क्वेश्चन पेपरमध्ये एकूण किती प्रश्न असतील तर एकूण दोन हजार प्रश्न असतील आणि आता पुन्हा एकदा सांगतोय मी पुन्हा हे सगळे प्रश्न काय असणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत म्हणजे आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्या सगळ्या सिलेबस आधारित असणार आहेत म्हणजे त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये जी केचे पन्नास प्रश्न असतील रिझनिंगचे पन्नास प्रश्न असतील मराठीचे पन्नास प्रश्न असतील आणि इंग्लिशचे सुद्धा काय असतील पन्नास प्रश्न असतील असा पन्नास पन्नासचा पॅटर्न असून काय असतील आपले दोनशे प्रश्न असतील एका क्वेश्चन पेपरमध्ये आणि असे किती क्वेश्चन पेपर तुम्हाला देणार होत आपण दहा क्वेश्चन सेट देणार आहोत तर या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या क्वेश्चन सेट घ्या धन्यवाद